आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी बचत करतो म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बरोबर. मग आता याच्यातले दोन प्रकार आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येक घराचा लोड हा त्याच व्यक्तीवर आलेला आहे. आता वाढत चालला आपल्या शिक्षणाच्या गरजा, मेडिकल, या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा लागतो. आम्ही जनरली बिझनेस करत असताना आम्ही गुंतवणुकीचे पर्याय आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी करतो. पुष्कळसे तरुण मंडळी अशी पाहिली की ज्यांच्याकडे 3-3, 4-4, 5-5 क्रेडिट कार्ड आहे. म्युच्युअल फंड का आणखी चांगला आहे, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट करू शकता? म्युच्युअल फंडच्या एका वर्षानंतरच्या परताव्यावरती तुम्ही 30%च्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी असलात तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 10% लागतो. जिथे शास्त्र असेल, जिथे नॉलेज असेल, तिथे मी त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला जर घर घेऊन दिलेलं असेल तरच त्याला मुलगी दिली. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे ते असलं पाहिजे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर बडे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, शेअर मार्केट, त्याच्यासोबतच इन्व्हेस्टमेंट, लोन, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याशी चर्चा करणार आहे. तर सर, म्हणजे हा जो एक टॉपिक येतो की प्रत्येकाच्या घराशी संबंध या टॉपिकचा असतो, तर सगळ्यात पहिले मला विचारायचं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? बेसिकली प्रत्येकाला असं अभिप्रेत असतं हां की इन्व्हेस्टमेंट मी करतो आहे असं प्रत्येकाला अभिप्रेत असतं. बरं. पण तो इन्व्हेस्टमेंट नसतो करत, तो बचत करत असतो. ओके. आणि तो सेव्हिंग करत असतो. या शब्दांमध्ये खूप वेगवेगळा आस्पेक्ट आहे. बचत आणि सेव्हिंग हा एकच शब्द झाला. बरोबर. पण इन्व्हेस्टमेंट हा वेगळा प्रकार आहे. तर जनरली लोक काय करतात, बचत करतात. बचत म्हणजे कशी करतात की पैसा साचवून ठेवतात. मग तो जुन्या काळी कसं होतं की पत्तीच्या डब्यात पैसे राहायचे, मिठाच्या बरणीमध्ये पैसे राहायचे, बऱ्याच वेळा कंपोस्ट बॉक्समध्ये पैसे राहायचे, बऱ्याच वेळा उशीमध्ये पैसे टाकून ठेवायचे, आणि गोदरेजच्या कपाटामध्ये पैसे ठेवणे, आणि मग आता नवीन पद्धत म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा तसाच पडून राहणे. राईट. याला आपण बचत म्हणतो. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी बचत करतो म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत, पण असं नाही. ती बचत करत असताना महागाई दररोज वाढत असते, त्याच्यामुळे पैशाची किंमत ही कमी होत असते. बरोबर. पण जर बचतीला तुम्हाला वाढवायचं असेल तर मग इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सो हा पुढचा टप्पा. बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर पैशाला कामाला लावणे, एकदम सोप्या भाषेत. ओके. मग इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते? तर आता जनरली सगळ्यांना आवडीचा विषय म्हणजे FD, पोस्ट, गोल्ड, रिअल इस्टेट, नंतर मग म्युच्युअल फंड, नंतर मग शेअर्स, अशा सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आता इन्व्हेस्टमेंट केली जाते याचा बेसिक अर्थ असा की तुम्ही जेव्हा पैशाला कामाला लावता तर प्रत्येकाला असं वाटतं की मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बरोबर. मग आता याच्यातले दोन प्रकार आहेत की अशी काही गुंतवणूक असते की ज्याला तुम्हाला त्यामध्ये एंगेज राहावं लागत नाही, आणि लोकांना अशी गुंतवणूक करायला आवडते की मी त्याच्यात एंगेजही राहिलो पाहिजे. बरोबर. सो इन्व्हेस्टमेंट करत असताना स्वतः एंगेज राहणं हे मी कधीच सजेस्ट करत नाही. बरोबर. इन्व्हेस्टमेंट ही त्याची वाढली पाहिजे, म्हणजे पैशाला तुम्हाला कामाला लावलं पाहिजे, म्हणजे तुमच्यासोबत तो काम करेल. सो आता काय झालेलं आहे की तुमच्यासोबत त्यांनी का काम केलं पाहिजे हा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येक घराचा लोड हा त्याच व्यक्तीवर आलेला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, जसे माझे आजोबा होते, माझ्या आजोबांना 4 मुलं होते. बरोबर. बरोबर. पण माझ्या बाबांना मी एकटाच मुलगा आहे आणि मला एकच मुलगा आहे. बरोबर. पण पहिले चारही बाबा एकत्र राहायचे, त्याच्यामुळे एकमेकाचं सुख दुःख हे सगळं एकत्र राहायचं, म्हणजे स्ट्रेस पण वाटल्या जायचा, लायबिलिटी पण वाटल्या जायचे, असेट्स पण वाटल्या जायचे. करे. आणि एखादा भाऊ जर कमी कमवणारा असेल तर 3 भाऊ त्याला मदत करायचं. राईट. पण आता असं राहिलेलं नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याच कुटुंबाचा पूर्ण लोड त्या कर्त्या पुरुषावर येतो. बरोबर. आणि तो कर्ता पुरुष जर कुठे चुकला तर मग स्ट्रेस, मग शुगर, मग BP ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. बरोबर. सो तुमच्यासोबत तुमच्या पैशाला जर काम करू दिलं तुम्ही तरच, म्हणजे दुसऱ्या शब्दात असं आपण म्हटलं की इन्व्हेस्टमेंट जर आपण केली हां हां तरच आपण वेल्थ क्रिएशन करू शकतो किंवा तुमच्या आयुष्यातले चेरीज गोल तुम्ही अचीव करू शकता. राईट. सर, टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही काय सांगाल की कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट, जसं आजकाल भरपूर लोकांना वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की FD इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यानंतर गोल्डमध्ये करतात, रिअल इस्टेटमध्ये. तुमच्या पद्धतीने मेन टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट्स काय जे इम्पॉर्टंट आहे आजच्या काळात? गुंतवणुकीचे प्रकार जर पाहिले, गुंतवणूक म्हटलं तर बरोबर, तर मी असं म्हणेल की जीवनामध्ये गुंतवणूक हा एकच आस्पेक्ट नाही आहे, तर जीवनामध्ये असे असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. बरोबर. तर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे प्रकार मला सांगितले,
तर सगळ्यात पहिला आणि संपूर्ण भारतामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आवडणारा प्रकार म्हणजे पोस्ट. प्रचंड विश्वास, त्याच्यानंतर FD, त्याच्यानंतर मग येतं PPF, त्यानंतर येतं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. करेक्ट. आता मी माझा आता चढता क्रम आहे की मी जसं जसं वरती चढेल तसे तसे रिटर्न्सही वाढतील आणि रिस्कही वाढेल. ओके ओके. मग याच्यानंतर मग येतं इन्शुरन्स. मग लोक इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट पण करतात. बरोबर. बरं का. मग त्याच्यानंतरचा असेट क्लास येतो म्युच्युअल फंड. त्याच्यानंतरचा असेट क्लास येतो शेअर्स म्हणजे इक्विटी मार्केट. त्याच्यानंतरचा असेट क्लास येतो कमोडिटी मार्केट. ओके. त्याच्यानंतरचा असेट क्लास येतो फ्युचर आणि ऑप्शन्स. आणि हे बोलत असताना रिअल इस्टेट आणि गोल्ड राहू दिलं. हां. पण हा पण एक खूप महत्त्वाचा असेट क्लास आहे जो लोकांना सदोदित आवडत असतो. हो. कारण आजकाल असं झालं की म्हणजे सॅलरी, आपण सॅलरी आली की चला गोल्ड घेऊन घेऊ, मग ते गोल्ड आपल्याला मुलींच्या लग्नाला कामात येतं. म्हणजे मल्टिपल यूजमध्ये गोल्ड इंडियामध्ये थोडा तो पार्ट आहे. गोल्ड हे फक्त मुलींच्या लग्नाला कामाला येत नाही, पण आपण आपल्या चरितार्थाचा आणि कौटुंबिक विचार जर केला तर सोनं फक्त आपल्या आभूषणापुरतं मर्यादित नाही. बरं. तर सोनं ही जगातली एक अल्टरनेटिव्ह करन्सीसुद्धा आहे. राईट. त्याच्याकडे सगळ्या इकॉनॉमिस्ट सोन्याकडे एक अल्टरनेटिव्ह करन्सी म्हणून बघत असतात. बरोबर. सोनं हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं. महत्त्वाचं. राईट. सर, अजून एक महत्त्वाचा पार्ट की लोन. काय होतं की म्हणजे आजकालच्या जीवनात जेव्हा आपण जगत असतो तर गरजा वाढत चालल्या आपल्या, शिक्षणाच्या गरजा, मेडिकल, या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा लागतो. जर सॅलरी तितकी नसेल किंवा आपलं इन्कम तितकं नसेल तर लोक लोन घेतात. लोनचे टाईप्स येतात, पर्सनल लोन येतं, होम लोन येतं, कार लोन येतं, मल्टिपल टाईपचे लोन्स येतात. तर तुमचा लोनकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि कुणी घेतलं पाहिजे काय नाही त्याबद्दल तुमचं मत? साधारणतः मागच्या 10-12 वर्षापूर्वीपासूनचा जर एक कल बघितला तर या तरुण पिढीचं आकर्षण लोनकडे खूप चाललेलं आहे. आम्ही जनरली बिझनेस करत असताना आम्ही गुंतवणुकीचे पर्याय आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी करतो, पण ही करत असताना जेव्हा आमची टीम लोकांशी बोलत असते तर तेव्हा त्यांना जेव्हा कॉल्स करावे लागतात तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की इन्व्हेस्टमेंटपेक्षा लोन, लोक लोनमध्ये खूप इंटरेस्टेड आहेत. सो ही परिस्थिती एका दृष्टीने पाहिलं तर खूप विदारक पण आहे, पण एका दृष्टीने असं पाहिलं तर लोन ही त्यावेळेची गरज असते, कारण प्रत्येकाला पैसा हवा असतो कारण त्याला ती गरज पडलेली असते. बरोबर. पण लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं हे कुठेच सजेस्टेड नाही. सो नेवर बोरो, नेवर इन्व्हेस्ट. तुम्ही तुमचं संचितच इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कारण तुम्ही जर बोरो करून इन्व्हेस्ट केलं आणि मार्केटमध्ये चढ उतार असतात आणि जर ते खाली आलं बरं का, तर मग खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. किंबहुना आत्ताच मागच्या RBI गव्हर्नरनी त्यांच्या स्पीचमध्ये बोलताना असं सांगितलं की दे आर वरिंग अबाउट द लोन्स गिवन बाय द प्रायव्हेट बँक्स. करेक्ट. तर त्यांनी स्पष्टपणे त्याचं सांगितलं की बाप पर्सनल लोन म्हणजे लोनमध्ये प्रकार आहेत, एक गोल्ड लोन, नंतर आपलं हाऊसिंग लोन. हे दोन लोन खूप स्वस्त लोन आहेत, कारण यामध्ये बँकेला 100% पैसे मिळण्याची खात्री असते. मग पर्सनल नाव पर्सनल लोन हा एक प्रकार असतो ज्यामध्ये सिक्युरिटी नसते. बरोबर. पण मग त्या केसमध्ये बँक जास्त इंटरेस्ट आकारते त्याच्यावरती. त्याच्यानंतर बाकीचे जे जसं जसं सिक्युरिटी कमी होते तसं तसं इंटरेस्ट रेट वाढत राहतो. बरोबर. तर पर्सनल लोनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे RBI ने पण त्याच्यावरती चिंता व्यक्त केली होती. आणि एक असा एक स्टडी आलेला बाहेर की या पर्सनल लोनमधला 78% पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झाला. अरे बाबरे. सो ही परत एक वेगळी धोक्याची घंटा. मी तुम्हाला तेच विचारणार होतं, जसं तुम्ही बोलले की म्हणजे लोन घेतात आणि तो ॲज अ इन्व्हेस्टमेंट, जो प्रकार तुम्ही सांगितला लोन इन्व्हेस्टमेंटमध्ये करणं हे खूप चुकीचं आहे. अगदी बरोबर. तर तुम्ही आता जे एक्झाम्पल दिलं की पर्सनल लोन घेऊन लोक आजकाल शेअर मार्केटमध्ये पैसे टाकताय, तो पूर्णपणे चुकीचा, ती चुकी पूर्णपणे चुकीची सवय आहे आणि पूर्णपणे चुकीचे कन्सेप्ट आहे. सो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हा एक प्रकार झाला. मग त्याला जर त्याचा फटका बसला तर हे लोन भरायसाठी तो दुसरं लोन घेतो बरं का, आणि दुसऱ्या कंपनीच्या क्रेडिट कार्डकडे अप्लाय करतो. बरोबर. मी पुष्कळसे तरुण मंडळी अशी पाहिली की ज्यांच्याकडे 3-3, 4-4, 5-5 क्रेडिट कार्ड आहेत. बरोबर. सो असं पाहिल्याबरोबरच आम्हाला लक्षात येतं की ही इज वरिंग अबाउट हिज फॅमिली आणि हा माणूस खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि या माणसाचं कुठल्याच पद्धतीचं आर्थिक नियोजन नाही हे आम्हाला 2 मिनिटात दिसतं. सर, इन्व्हेस्टमेंट करताना आजकाल IT क्षेत्रापासून जेव्हा मी बघतो IT क्षेत्राकडे, तर तिथले जे म्हणजे जॉब करणारे मुलं आहेत तर ते म्युच्युअल फंडमध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात. तर तुम्हाला ते किती सेफ वाटतं आणि त्याच्यात जे रिटर्न्स मिळतात तर त्यांचं एक लिमिट कुठपर्यंत असू शकतं, किती पर्सेंटमध्ये?
बेसिकली म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हा खूप चांगला विषय आहे. गव्हर्नमेंट सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट करते आहे. म्युच्युअल फंड सही आहे नावाच्या म्हणजे हेडिंग खाली खूप सारे जाहिराती पण येत असतात. तर मग का सही आहे, हा हाही एक महत्त्वाचा प्रश्न. राईट. तर एक प्रोफेशनल फंड मॅनेजर आणि त्याच्या अंडर साधारणतः एक 20 ते 30 ॲनालिस्ट लोकांची टीम त्या येणाऱ्या लोकांचा पैसा मॉनिटर करते, तो पैसा म्हणजे इन्व्हेस्ट करते, आणि तो पैसा इन्व्हेस्ट करत असताना त्याच्यावरती मॉनिटर ही सेबी करते. सो त्यामध्ये कुठलाही फ्रॉड होण्याची किंवा काही होण्याची शक्यता कमी नाही, शक्यताच नाही ओके असं आपण म्हणू शकतो. म्हणजे म्युच्युअल फंड हे खूप सेफ आहे असं, खूप सेफ आहे. फक्त बाजारातल्या चढ उतारावरती त्या शेअरचा भाव खालीवरती होतो, म्हणून फक्त व्हॅल्युएशन कमी जास्त होतं. अदरवाईज आजपर्यंतचा इतिहास असा सांगतो, भारतातच नाही तर जगातले कुठलीही म्युच्युअल फंडची कंपनी डुबलेली नाही. ओके, हा झाला एक पहिला सेफ्टीचा विषय. नाही, दुसरा महत्त्वाचा सेफ्टीचा विषय असं मला असं म्हणायचं आहे की लोकांना त्याच्याबद्दल भीती आहे. राईट. ती मी भीती खूप सोप्या आणि सोप्या शब्दात काढू इच्छितो की प्रत्येकाला, प्रत्येक माणूस हा स्वतःचा कष्टाचा पैसा बरोबर हा स्टेट बँकेमध्ये इन्व्हेस्ट कर. हो, का इन्व्हेस्ट करतो स्टेट बँकेमध्ये? तर त्याला त्याच्या मनगटाच्या जोरावर त्याने कमवलेला पैसा जो असतो त्याला त्याच्या मनगटापेक्षा जास्त विश्वास त्या बँकेवरती वाटतो. बरोबर. म्हणून तो त्या बँकेमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतो. तर पण तोच व्यक्ती स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंड किंवा कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरतो. हो. सो दिस इज लॅक ऑफ एज्युकेशन. हा, रायको त्याबद्दलचं नॉलेज दिल्या गेलेलं नाही लोकांना. आर्थिक साक्षरता ही खूप काळाची गरज आहे. आपण पैसा कमवायसाठी वयाची 25 वर्ष शिक्षण घेतो, पण कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करायबद्दल कुठलंही शिक्षण घेत नाही, हाच मी पहिला लॉस आहे असं म्हणतो. बरोबर. मी माझ्या सगळ्या इन्व्हेस्टरला किंवा मी माझ्या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे सांगत असतो. राईट. तर हा एक प्रकार झाला त्यामधला. मग म्युच्युअल फंड का आणखी चांगला आहे? तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट करू शकता? असं नाही आहे की खूप. आता प्लॉट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काही लाखोंमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात. बरोबर. म्हणजे एखाद्या सर्वसाधारण माणसाला जर प्लॉट घ्यायचा असेल तर त्याला पुष्कळ दिवस वाट बघावी लागते. तो पैसा जमावा लागतो, त्यानंतर तो प्लॉट शोधावा लागतो, आणि शोधल्यानंतर तो घ्यावा लागतो. खरं. किंवा त्याच्या बजेटमध्ये नाही बसला तर तो परत थांबतो. हो, बरोबर. पण म्युच्युअल फंडमध्ये असं नाही. तुमच्याकडे आज जे शिल्लक राहिले ते पैसे तुम्ही आजच इन्व्हेस्ट करू शकता, विषय पहिला, आणि जेव्हा गरज पडली तेव्हा काढू शकता. बरोबर. सो इतकी सुंदर फ्लेक्झिबिलिटी ही नाही कुठेही अवेलेबल इन्व्हेस्टमेंटमध्ये नाही. किंवा आपण गोल्ड या असेट क्लासमध्ये जर जायचं ठरवलं तर सोनं हे आपल्याला घ्यावं लागतं. किती रकमेचं सोनं आपल्याला मिळतं? पण आता 100-200 रुपयाचं सोनं घ्यायला ते नाही मिळालं तर ते मिळत नाही. बरोबर. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपये सुद्धा गुंतवणूक करू शकता. आता ही खूप चांगली बाब आहे. त्याच्यानंतर तिसरा आणखी एक महत्त्वाचा पार्ट की म्युच्युअल फंड का लोकांना आवडतं. खरं. तर टॅक्सेशन पार्ट. ओके. तर एफ डीमध्ये जर आपण पैसा गुंतवला तर तुम्ही जर 30%च्या टॅक्स लॅबमध्ये असाल तर मिळणाऱ्या व्याजावरती तुम्हाला 30% कर हा शासनाला भरावा लागतो. ओके. म्हणजे आपण काय करतो की आपल्याला 8% मिळतात. हा, या आनंदामध्ये असतो. पण 100 ला 8 मिळतात असं आपल्याला वाटतं, पण तुम्हाला 8 मिळत नाही तर 2 रुपये 40 पैसे तुम्हाला कर हा द्यावा लागणार आहे. बरोबर. बरोबर. तर त्याच्यामुळे 2 रुपये 8 रुपयातून 2 रुपये 40 पैसे जर गेले तर 5 रुपये 60 पैसे तुम्हाला मिळतात. बरोबर. तुम्हाला बोर्डावरती 8 दिसतात त्याच्यामुळे यू आर हॅपी. राईट. काही काही लोकांचा लकी आकडा 8 असतो जसं माझा आहे. ओके. त्याच्यामध्ये पाहिल्यानंतर बरं वाटतं की 8 चांगलं आहे, पण मी मिळतात 5 रुपये 60 पैसे. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही. म्युच्युअल फंडमध्ये असं आहे की 2014 म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन हा नव्हता. 2014 तो आला. बरोबर. तर म्युच्युअल फंडच्या 1 वर्षानंतरच्या परताव्यावरती तुम्ही 30%च्या टॅक्स लॅबमध्ये जरी असलात तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 10% लागतो. बरोबर. म्हणजे तुमचा कर हा वाचतो, टॅक्स वाचवू शकतो. येस. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडकडे लोकांचं आकर्षण खूप चांगल्या पद्धतीने, आणि ते करायला पण हवं आणि ते केलं पाहिजे. ओके सर, आउट ऑफ द थोडा एक क्वेश्चन की 8 नंबर लकी तुम्ही असं का बोलले? जनरली लोकांना असं एक सवय असते की तुमचा लकी नंबर कुठला आहे, तर मलाही असं कधी माहीत नव्हतं लकी नंबर कुठला आहे. पण मी पण असं बघितलं तर मला असं सांगितलं की तो 8 नंबर तुमचा लकी आहे, त्याच्यामुळे. ओके. म्हणून मग मी तुमचा थोडा न्युमरोलॉजीकडे थोडा कल, मी पण त्याचा थोडासा अभ्यास केला. आणि आता काय होऊन जातं, माझ्या अभ्यासापेक्षा मी फायनान्शियल कन्सल्टंटांना तुमचे क्लायंट मला न्युमरोलॉजिस्ट कळाले आणि त्यांनी मला सांगितलं की सर हे असं असतं, सर हे तसं असतं, या पद्धतीच्या अंकामध्ये तुम्ही असं बघितलं पाहिजे. बरोबर. आता
मी होच म्हणत होतो. आणि आफ्टर ऑल मला एक आवडतं की कुठलंही शास्त्र शिकलं की ते शास्त्र आहे, बरोबर नॉलेज आहे ते घेतलं पाहिजे. मी हे घेतलं म्हणून मी इथे पुढे गेलो, राईट. पण जिथे शास्त्र असेल, जिथे नॉलेज असेल, तिथे मी त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच मला ते थोडंफार आवडलं आणि म्हणून मग नंतर मला लक्षात आलं की अरे मार्केटमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या अट्रॅक्ट करतात तर त्याच्या मागे ह्या सगळ्या थीम्स असतात, राईट. आणि हे मला नंतर कळालं. बरोबर सर, गुंतवणूक आपण जेव्हा बोलतो तर ती कोणकोणत्या क्षेत्रात केली पाहिजे? तुम्ही मला गुंतवणुकीबद्दल ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपण बोलत असताना चर्चेत असताना आपण हे बोललो की बाबा ती पैशामध्ये केली पाहिजे, बरोबर, तर एफडी मध्ये केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये केली पाहिजे. पण हे साधन आहे, पैसा हे साधन आहे, साधन. पण खरी गुंतवणूक ही संस्कारांमध्ये केली पाहिजे, अगदी बरोबर, तुमच्या शरीरावर केली पाहिजे हेल्थ, कारण तुमचं हेल्थवरती तुमची इन्व्हेस्टमेंट असलीच पाहिजे, तुम्ही शरीरासाठी एक तास दिलाच पाहिजे. सो या जर गुंतवणुका तुम्ही प्रॉपर केल्या तर आपण काय देतो नेक्स्ट जनरेशनला, तर नुसतं पैसा म्हणजे साधनच नाही देत, तर त्याच्यासोबत आपण व्हॅल्यूज दिल्या पाहिजे, राईट. मग त्या व्हॅल्यूज तुमच्याकडे संस्काराने येतात, बरोबर, आणि त्या व्हॅल्यूज जेव्हा तुम्ही देता तेव्हाच तुमची नेक्स्ट जनरेशन अपलिफ्ट होते. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की गुंतवणुकीमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण असल्या पाहिजे, बरोबर. आता सोपं आहे, पुष्कळ लोक मला प्रश्न विचारतात की बाबा आमच्याकडे पैसे नाहीत, हा बरोबर. तुम्ही बोलता बोलता असंच उदाहरण देत असतो की अरे पैसा नाही असं कुणी म्हटलं, बरोबर. तो पैसा जर तुम्ही कुठेही बघितला तर पैसा दिसू शकतो, बरोबर, आणि ज्याला तो दिसला ना त्यालाच तो मिळतो, राईट, बरोबर. तर तुम्ही टिफिन जरी घेऊन गेलात तर टिफिन संपल्यानंतर तुम्ही टिफिन परत आणता ना, करेक्ट. तर तुम्ही टिफिन परत नाही आणत तर तो टिफिन खाली असतो का? नाही, म्हणजे जेवणानंतर तर तो खाली खाली असतो रिकामा. तर तुम्हाला तो रिकामा दिसला, मला तो रिकामा नाही दिसला, कारण त्यामध्ये हवा असते, बरोबर, बरोबर, हा झाला पहिला विषय. पण मरत परत मी असं म्हणेल की मला तो रिकामा नाही दिसला, तर तुम्ही जाता येता जर दगड जरी भरले त्याच्यामध्ये आणि घरी घेऊन गेलात आणि त्याचा डिग जर केलात तर तो तुम्हाला पैसे देऊन जाईल. सो गुंतवणूक करायसाठी तुमच्याकडे पैसा कसा येईल हा विचार तुम्ही केला पाहिजे, बरोबर, आणि तरच तुम्ही गुंतवणूक करू शकता. सर, आजकालची जी नवी पिढी आहे तर ती खूप कन्फ्यूज असते की मी जेव्हा त्यांच्याकडे पैसा यायला लागतो तर मी घर घेतलं पाहिजे का मी माझ्याकडे आलेला पैसा हा इन्व्हेस्ट केला पाहिजे कुठं काय केलं पाहिजे, तर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट कशी वाटते घर घराबद्दल? रिअल इस्टेट हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ओके, तर त्याच्यामुळे मी त्याला शेवटी घेणार आहे. नक्कीच, महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते घेतल्यानंतर हा प्रत्येकाला आवडणारा तो विषय आहे, बरोबर. आणि मला या तरुण पिढीबद्दल रिअल इस्टेट बद्दल बोलायचंच आहे, तर तो आपण विस्तृत शेवटी घेऊया. नक्की सर, नक्की नक्की सर. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये कुणाचं तरी एक टार्गेट असतं की मला ही गोष्ट अचीव करायची, मला ही गोष्ट विकत घ्यायची, तर गोल्स जे असतात प्रत्येकाच्या आयुष्यातले त्याबद्दल तुमचं काय मत आहे की ते कसे? इन्व्हेस्टमेंट करत असताना म्हणजे गुंतवणूक करत असताना तुमचं ध्येय निश्चित पाहिजे, बरोबर, म्हणजे गोल तुम्हाला माहिती पाहिजे. तर गुंतवणूक करत असतानाच असलं पाहिजे असं नाही, तर माणूस जेव्हा आयुष्य जगतो तेव्हा पण त्याला काहीतरी ध्येय असलं पाहिजे, त्याच्या तो काहीतरी जगतो याला काही अर्थ नाही, अर्थ नाही. तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याला स्टॅबिलिटी आणायचं असेल, त्याला मानसिक संतुलन ठेवायचं असेल, त्याला मानसिक सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल, तर त्याच्या त्यांनी त्याच्या गुंतवणुकीचे गोल हे ठरवले पाहिजे, बरोबर. मग गुंतवणुकीचे गोल म्हणजे काय? तर आयुष्यातले गोल कुठले असले पाहिजे. जसं एखादा माणूस आता आयुष्याची सायकल बघा, पहिलीपासून म्हणजे आपण जन्मल्यापासून हो तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण शिकतो, ती झाली एज्युकेशन फेज, बरोबर. वयाच्या 25व्या वर्षापासून तर वयाच्या 60व्या वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापासून मग तो शिकतो, मग तो सेटल होतो, मग त्याला नोकरी लागते, त्याच्यानंतर त्याचा संसार सुरू होतो, मग त्याला मुलं होतात, ते मुलं मोठी होतात आणि नंतर तो वयाच्या 60व्या वर्षी निवृत्ती घेतो, बरोबर. निवृत्तीनंतरचा काळ म्हणजे 60 ते 90 ही तिसरी फेज झाली, राईट. सो 60 ते 90 ही तिसरी फेज झाली, 1 ते 25 ही पहिली फेज झाली, बरोबर. मग 25 ते 60 ही जी सेकंड फेज असते, याच फेजमध्ये माणसाला त्याच्या आयुष्यातले मॅक्सिमम गोल पूर्ण करायचे असतात, बरोबर, आणि त्यामध्ये तो चुकला नाही पाहिजे, म्हणून त्याला गोल सेट केले पाहिजे असं मी म्हणतो. मग आता त्याचं लग्न जर झालेलं असेल किंवा तो तरुण असेल, अजून लग्नही व्हायचं असेल, तर पहिला गोल काय राहील? लग्न आणि लग्नाचा खर्च, खर्च, मग हनीमूनचा खर्च, हो, बरोबर, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं लग्न, मग लग्न झाल्यानंतर मग काय होईल? तर संसाराची सुरुवात होईल, मग त्याचं घर, घर, मग त्याचं ड्रीम हाऊस, मग त्याच्या घरातल्या लागणाऱ्या गोष्टी. आता मला सांगा की त्याला त्याच्या गोल अचीवमेंटमध्ये त्याचं घर जर पहिलं, म्हणजे त्याचं गोल आहे घर पण आहे, बरोबर, आणि रेफ्रिजरेटर पण आहे, तर आता तो पहिले रेफ्रिजरेटर घेईल की घर घेईल?
तर रेफ्रिजरेटर भाड्याच्या घरात ते पण चालणार आहे. बरोबर. पण घर झाल्यावरच मॅक्सिमम फर्निचर तो अडवतो. हो. त्याच्यामुळे की त्या गोलचे टप्पे ठरलेले असतात. हो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय की त्याचं घर झालं मग त्याच्या मुलांचं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन. करेक्ट. आता जेव्हा तो पहिलीची ॲडमिशन घ्यायला जातो मुलाचे तेव्हा त्याला असं लक्षात येतं की याच्या पहिलीच्या ॲडमिशनच्या फीमध्ये माझं पहिली ते बारावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. बरोबर. आणि तिथे त्याला ठेच लागतं. राईट. आणि तिथून तो थोडासा जागा होतो हे आम्ही जनरली पाहतो. करेक्ट. त्याच्यानंतर मग गोल कसे सेट करायचे तर मग बारावीनंतर शिक्षण कुठलं घ्यायचं मग त्याचा पर्पज ठरवला पाहिजे. मग आज जसं बी ई आहे तर आजची बी ईची कॉस्ट ऑफ एज्युकेशन आपण म्हणू म्हणजे 4 वर्षाचं कोचिंग, हो, ट्रेनिंग, ट्युशन फी, बोर्डिंग या सगळ्या गोष्टी मिळून 10 लाख रुपये लागतं. बरोबर. पण आज जर कोणाच्या घरी बाळ जन्माला आलं की हा 10 लाख ही टियर 2 सिटीमधला विषय कर. राईट. टियर 1 सिटीमध्ये 20 लाख. बरोबर. तर कोणाच्याकडे जर बाळ जन्माला आला आज तर 10 लाखाची कॉस्ट ही त्याच्या वयाच्या 18 वर्षी जवळजवळ 1 कोटी असेल आणि टियर 1 सिटीमध्ये जर विचार केला तर ती 2 कोटी असेल. बरोबर. म्हणजे त्याला रुपये किती लागणार आहे? 2 कोटी. आणि मग त्याच्याकडे जर तेव्हा 2 कोटी रुपये नसले सो ही इज बार्गेनिंग द फीज. राईट. सो मी असं म्हणेल की इज नॉट बार्गेनिंग द फीज, ही इज बार्गेनिंग हिज नेक्स्ट जनरेशन करिअर. सो गोल हे तुम्ही सेट केले पाहिजे. त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. मग पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मग आणखी गोल कुठला असतो तर मग रिटायरमेंट. बरोबर. आता पोस्ट ग्रॅज्युएशनचा गोल झाल्यानंतर मग मुलांचे लग्न, मग मुलांचे सेटलमेंट. सेटलमेंट इन द सेन्स त्याला जर घर घेऊन दिलेलं असेल तरच त्याला मुलगी देईल. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे ते असलं पाहिजे. राईट. मग त्याच्यानंतर मग रिटायरमेंट. आणि रिटायरमेंटला मी नुसतं रिटायरमेंट नाही म्हणत तर ते दॅट रिटायरमेंट शुड बी द हॅप्पी रिटायरमेंट. सो मी डबल एच रिटायरमेंट म्हणतो, हॅप्पी अँड हेल्दी. ओके. हे दोन्ही रिटायरमेंट असलं पाहिजे. बरोबर. कारण माणूस हा उतारवयामध्ये परत चाइल्डिशच होतो. राईट. त्याच्यावरती कुठला स्ट्रेस राहत नाही. तुम्ही कुठल्याही म्हाताऱ्यांच्या सगळ्या हरकती बघितलो त्या लहान मुलांसारखं असं. त्याच्यामुळे लहानपणी तो ज्या पद्धतीने खेळला विरंगुळा करू शकला हो कारण त्याच्या बाबांनी त्याचे लाड पुरवले. राईट. पण आता इथे लाड पुरवायला जर त्याला कोणी नसलं म्हणजे बागबानसारखी परिस्थिती नाही उद्भवली पाहिजे म्हणून तुम्ही तुमचा रिटायरमेंट स्वतःचा बॅकअप असं चांगल्या पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून तुम्ही हवा तो विरंगुळा त्या उतारवयामध्ये आणि कुणावर अवलंबून अगदी बरोबर योग्य पद्धतीने करू शकता. करेक्ट. म्हणून हे गोल आपण सेट करत घ्यायचं. आणि मुलांच्या करिअरबद्दल मी वारंवार असं सांगत असतो की जसं सॅटेलाईट असतं. हा. सो सॅटेलाईट हे जातं अंतरिक्ष कक्षामध्ये आणि तिथे गेल्यानंतर त्याला फ्युएल नाही लागत. बरोबर आहे. पण सॅटेलाईट तयार कुठे होतं? इथे जमिनीवरती तयार होतं. करेक्ट. कोण तयार करतं? तर लॉट ऑफ ब्रेन्स त्याला तयार करतात. राईट. आणि त्यांनी तयार केल्यानंतर मग त्याला जायचं जे अंतरिक्ष कक्षेत असतं त्या कपॅसिटीप्रमाणे फ्युएल त्याला लागतं म्हणजे रॉकेटची कपॅसिटी लागते. एक्झॅक्टली. सेम इज विथ अवर लाईफ की तुम्हाला तुमचं नेक्स्ट जनरेशन कुठल्या ऑर्बिटमध्ये पाठवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं असतं. त्या पद्धतीनेच तुम्हाला त्यांना संस्कार, शिक्षण आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉर्पस आणि एज्युकेशन आणि एज्युकेशन कॅम्पस निवडायचे असतात. यामध्ये तुम्ही कुठेही चुकलात तर तुमचं सॅटेलाईट ठरलेल्या ऑर्बिटमध्ये जात नाही आणि ते तर तिथे गेलं नाही तर त्याची किंमत झिरो होते. सो एज्युकेशनल पर्पज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द एंटायर फायनान्शियल प्लॅनिंग. करेक्ट. आणि या देशाला आणखी समृद्ध करायचं असेल, या देशाला जर पेटंटेड कंट्री करायचं असेल तर तुम्ही पुढच्या जनरेशनला खूप जास्त चांगलं नॉलेज दिलं पाहिजे आणि त्यांना रिसर्च बेस्ड नॉलेज जर द्यायचं असेल तर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा हक्काचा पर्पज असला तरच तुम्ही या चांगल्या गोष्टी करू शकता. करेक्ट. सर, गोल्डबद्दल जर बोलायचं झालं तर गोल्ड ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते का? हो, गोल्ड ही चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते. जनरली गोल्डमध्ये लोक फिजिकल गोल्ड जास्त घेणं प्रेफर करतात पण मी आता असं म्हणत असेल की आता खूप बदलत चाललेलं आहे. तुम्हाला आभूषणं पाहिजे असेल तर फिजिकल गोल्ड घ्या. राईट. पण जसं पेपर गोल्ड शब्द बोलला जातो सो तुम्ही गोल्ड हे पेपरवरही घेऊ शकता. बरोबर. सो सोनं डायरेक्टही परचेस करू शकता पण गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि गोल्ड म्युच्युअल फंड सो या असेट क्लासमध्ये जर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला किंवा आता असे काही फंड आलेले आहेत ज्याला आपण मल्टी असेट क्लास किंवा असे फंड म्हणतो ज्यामध्ये गोल्डचं अलोकेशन जास्त असतं. बरोबर. त्यामध्ये काय करतो फंड मॅनेजर की फंड मॅनेजर नुसतं गोल्ड बाय करून नाही ठेवत. ओके. तर जेव्हा त्याला सोनं खाली मिळतं तेव्हा तो बाय ऑन डिप्स आणि वरती गेल्यानंतर सेल करतो अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स करून एक्झिस्टिंग गोल्डवर जो परतावा मिळत असेल त्यापेक्षा आणखी थोडासा जास्त परतावा अशा पद्धतीच्या असेट क्लासमध्ये मिळतो. ही खूप जमेची बाजू आहे. मी तर सगळ्या महिलांना असं सांगू शकतो की त्यांनी मला कधीही याबद्दल विचारलं, फोन केला तर मी त्यांना सजेस्ट करेल की त्यांनी कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
जनरली सगळ्यांना बी सी ची सवय असते, तर बी सी मध्ये पैसे टाकतात आणि 36 महिन्याची बी सी असते आणि त्याऐवजी महिलांनी जर हा फंड निवडला तर त्यांचा कॉर्पस हा 3.5 ते 4 वर्षामध्ये किंवा त्याच्यामध्ये त्यांना खूप नियर टू टॉइस ची रिटर्न्स मिळतात. अरे बापरे. हो, एकतर म्हणजे गोल्डचं प्राईस वाढते आपल्याकडे, सोन्याची जी वाढणारी किंमत आहे ती तर मिळतेच मिळते, पण त्यापेक्षा जास्त जे फंड मॅनेजर एक्सपर्ट पद्धतीने जेव्हा त्याच्यामध्ये सौदी घेतात, ट्रेडिंग करतात, एक्झॅक्टली, तर त्याचा जो परतावा मिळतो तोही सुद्धा इन्व्हेस्टरला मिळतो. सर, इन्व्हेस्टरला असं म्हणायला काही हरकत नाही की बा आपण म्हणतो ना की आंधळा बघतो एक डोळा देऊन होते दोन डोळे, तर तसंच सोन्यामध्ये जर महिलांना बघायचं असेल तर महिलांनी हा असेट क्लास जर घेतला तर खूप चांगला आहे. दुसरा महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असा आहे की कितीही रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, असं नाही की एक तोळाच घ्यायचा आहे, एक तोळेच घ्यायचे आहे, एक ग्रॅमच घ्यायचा आहे. आज 1 ग्रॅम म्हटलं तरी आजची कॉस्ट 7,000 रुपये बरोबर, तर ती महिलांना अफोर्डेबल नसते. बरं, त्या महिला चांगल्या पद्धतीने बचत करतात. बरं, आम्ही आमच्या बडे कॅपिटलच्या लोगोमध्ये लक्ष्मीचं स्वरूप बरोबर म्हणजे बिंदी ही वापरलेली आहे. का? कारण स्त्री ही अर्थसाक्षर असली पाहिजे. आपण जसं म्हणतो की ज्याच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, राईट, बरं का, आणि तिला साक्षर केलं तर घर शिकेल. पण आता आमचं असं म्हणणं आहे की महिलेला अर्थसाक्षर केलं तर घर अर्थसाक्षर होईल. त्याच्यामुळे आमचा फोकस त्यावरच आहे की महिलांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये नॉलेज घ्यावं, नॉलेज घ्या, आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने ते करू शकतात. राईट, म्हणजे त्यांना कुटुंबाबद्दलची जाणीव असते आणि त्यांच्या म्हणजे मी जरी असलो, माझी मिसेस डॉक्टर आहे, तर माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाची काळजी ती जास्त घेते. बरं, मुलांच्या शिक्षणाकडे ती जास्त बघते. करेक्ट. त्याच्यामुळे वुमन ही मल्टी टास्किंग असतं, एक एंटरप्रेनर आहे. बरं, त्याच्यामुळे त्यांनी जर फिनान्शियल लिटरसी जर लवकर शिकले तर ते घर आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जातात. बट सर, आता आपण जर बघितलं तर आपला जर एरिया आहे समजा जळगावमध्ये, महिलांना गोल्ड विकत घेतात, पैसा आहे लोकांकडे तर ते दागिने घेतील किंवा बाकी अशा वस्तू घेतील. बट आता जे तुम्ही सांगितलं की तुम्ही अशाही पद्धतीने गोल्ड घेऊ शकतात, त्याबद्दल त्यांना माहिती नसते, तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हो, आमच्याशी कॉन्टॅक्ट केव्हाही करू शकतात. करेक्ट, करेक्ट. मी नंबर त्यांचा तुमचा तिथं देऊन देईन. आणि जर कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल अबाउट इन्व्हेस्टमेंट वगैरे तर ते कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून म्हणजे मी आमचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओत सांगितलं पाहिजे. नक्की सर, सांगा तुम्ही. एक सोपं आहे, 98233 ओके 365 दिवस 24 तास. अरे वा, हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही कधीही कोणी संपर्क करू शकता. नंबर पण खूप छान मिळाला आहे, सोपा आम्ही केलेला आहे. आम्ही कुठल्याही गोष्टी सोप्या करायच्या करून आणखी चांगल्या गोष्टी लोकांना मिळू शकतात. करेक्ट. आणि कॉल केला तर तुमची पण इन्व्हेस्टमेंट अतिशय सोपी होऊन जाईल. सर, शेअर मार्केटबद्दल जर बोललं तर तुम्हाला काय वाटतं, एक म्हणजे एक बेसिक नॉलेज जे म्हणतो आपण तर शेअर मार्केटबद्दल तुमचं काय मत? शेअरबद्दल मला असं म्हणायचं की मी या क्षेत्राकडे वळलो तर ते शेअरमुळेच वळलो. ओके. की मला आमचे मामा होते चुलत पुण्याला राहतात ते कोल्हे मामा म्हणून, त्यांनी मला एका जबरदस्ती शेअर्स घ्यायला लावले तेव्हा मी ते घेतले. ओके. आणि मी माझा बिझनेस करत होतो आणि माझ्या घरी डिव्हिडंडचा चेक आला. ओके. तो पहिला डिव्हिडंडचा चेक आला, दुसरा डिव्हिडंडचा चेक आला, तर मला माहीत नव्हतं. पण आई ती आईच्या नावाने शेअर घेतले होते तेव्हा ती आई टाकत गेली खात्यामध्ये. पण एकदा मी घरी आल्यानंतर जेव्हा डिव्हिडंडचा चेक आला 7,000 रुपये तेव्हा मी ते बघितला आणि मी शॉक झालो की मी सीएनडब होतो. मी सीएनडब मार्जिन खूप कमी असतात आणि मी एवढा बिझनेस म्हणजे मध्य प्रदेश राज्याचा मी बॅटरीचा सीएनडब होतो. पण मी ते सगळं करत असताना मी इथून जळगावहून इंदोर जायचो आणि सकाळी 4 निघायचो आणि मी घरी भुसावळला थांबलो तर मला तो चेक मिळाला. आणि मी तेव्हा असा विचार केला की मी काही न करता मला खरी चेक येतो आणि मी इथे दिवसभर कष्ट करतोय, काहीतरी चुकतंय. मग तेव्हा मला कळालं की पैशाला कामाला लावायचं असतं. बरोबर आहे. आणि मग शेअर काय तो तेव्हा कळाला. मग आता मला असं म्हणायचं शेअर म्हणजे काय, त्या कंपनीची तेवढ्या हिश्याची मालकी. बरोबर. मग आता त्या हिश्याची मालकी घेणं, आता स्टेट बँकेमध्ये ज्यांचा प्रचंड विश्वास आहे ते तिथे पैसा ठेवतात पण त्या बँकेची मालकी नाही आहे. बरोबर. त्याला ते घाबरतात. म्हणून इव्हन स्टेट बँकेचे कर्मचारी सुद्धा घाबरतात. मला स्टेट बँकेच्या पुष्कळशा सेमिनार्समध्ये मी गेलो त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या मॅनेजर लोकांसाठी ठेवलेला, तर ते मॅनेजर सुद्धा घाबरतात. ओके. हे मी पाहिलं डोळ्याने. बरोबर. की भीती काय असते. तर मला असं म्हणायचं की शेअर घेणं, आता टाटा मोटरचा शेअर जर मी घेतला तर मला जायचं आहे का तिथे काम करायला? नाही, तर बिलकुल नाही. पण मी असं उलट म्हटलं तर की माझ्यासाठी तिथे 1,00,000 लोक काम करत आहेत, ह्याला म्हणतात पैशाला कामाला लाव. बरोबर. सो शेअर हा घेतला पाहिजे. मग आता तुमच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे की मग तो कुठला घेतला पाहिजे. आता मी जसं म्हणेल की मनुष्य जाती जोपर्यंत पृथ्वी तलावर जिवंत आहे
तोपर्यंत फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मर आहे का? नाही तर नाही. आपण पहिला श्वास जेव्हा घेतो त्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे ग्राहक असतो. बरोबर. आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची औषधी बार्गेन करू शकतो का? नाही. की असं आहे का की जळगावला रेट कमी आहे आणि पुण्याला रेट जास्त आहे आणि मुंबईला, असं काही नाही. सगळीकडे रेट जास्त आहे. तो रेट कोण ठरवतं? कंपनी आणि गव्हर्नमेंट. बरोबर. म्हणजे त्यांना डिफाईन प्रॉफिट असतो. हो. पण त्या डिफाईन प्रॉफिटचे आपण हिस्सेदार नसतो कारण आपण मालक होणं प्रेफर करत नाही. राईट. तर मी सगळ्यांना असं सांगेल की शेअर घेणं म्हणजे मालकी स्वीकारणं, आणि ज्या क्षणाला तुम्ही मालकी स्वीकाराल त्या क्षणाला तुम्ही आपोआप मोठे व्हायला सुरुवात कराल. बरोबर. हे पहिलं उदाहरण सांगितलं. राईट. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं. दुसरी इंडस्ट्री पेट्रोलियम इंडस्ट्री. चालणार आहे का काही त्याच्याशिवाय? नाही. नाही. तिसरी इंडस्ट्री एफ एम सी जी गुड्स. करेक्ट. आपल्या घरी कोणी वारलं, आपण सुटकी जरी झालो, हो बरं का, तर आपण दुखवटा म्हणवतो. बरोबर. पण आंघोळ तर करतोच ना. हो. असं कोणी नाही आहे की ती आंघोळ नाही करत, त्याच्यामुळे साबणा लागणारच आहे. बरोबरच. पण आपण साबण खरेदी करायला घाबरत नाही, पण त्या कंपनीचा शेअर खरेदी करायला आपण घाबरतो. बरोबर. सो मला लोकांना असं सांगायचं की या कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरू नका. मला सांगा, कोणाचंही कम्युनिकेशन हे मोबाईलशिवाय होत नाही. किंवा महिलांना मोबाईल आवडणारा विषय आहे. हो. तर बरं, पहिले पैसे द्यावे लागतात. हो. आणि नंतर वापरावा लागतो. टेलिकॉम ही इंडस्ट्री धोक्यात येईल का? तर नाही. पण आपण त्याचं कस्टमर होणं प्रेफर करतो, आपण त्याचं मालक होणं प्रेफर करत नाही. आपण बँकेत सेव्हिंग अकाउंट ओपन करतो, बँकेत डिपॉझिट ठेवतो, म्हणजे आपण बँकेचे कोण झालो? कस्टमर. पण आपण बँक त्याच बँकेत शेअर घेतले, मालक होणं प्रेफर करत नाही कारण आपण घाबरतो की म्हणून आपल्याला याच्याबद्दलचं एज्युकेशन नाही. आता याच्याबद्दलचं एज्युकेशन म्हणजे काय? तर शेअर खरेदी करता करायचा असेल तर तुम्हाला त्याचाही अभ्यास असला पाहिजे. बरोबर. मग अभ्यास म्हणजे काय? तर त्याला दोन पद्धती आहे, एक फंडामेंटल अनालिसिस आणि एक टेक्निकल अनालिसिस. ओके. फंडामेंटल अनालिसिसमध्ये दोन पद्धती असतात, एक टॉप टू बॉटम अप्रोच असतो आणि बॉटम अप. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले जगाच्या इकॉनॉमीचा अभ्यास केला पाहिजे. नंतर मग तुम्ही इंडिया, आपण भारतात राहतो म्हणजे आपण भारतीय इकॉनॉमीचा, इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास केला पाहिजे. राईट. आणि तो केल्यानंतर मग या दोन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की येणाऱ्या दिवसांमध्ये कुठल्या सेक्टरला डिमांड आहे. बरोबर. मग तो सेक्टर आयडेंटिफाय केला पाहिजे. राईट. मग तो सेक्टर आयडेंटिफाय केल्यानंतर त्या सेक्टरमधली टॉपमोस्ट कंपनी निवडता आली पाहिजे आणि मग तिचा मागचा 5 वर्षांचा हिस्टॉरिकल अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आणि मग त्या मॅनेजमेंटला भेटून त्यांचं नंतर विजन काय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचा स्टडी पूर्ण होत नाही. बरोबर. तो या एंटायर स्टडीला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. करेक्ट. आता प्रत्येकाला मॅनेजमेंट अप्रोच नसतो. हो. सो सेबी रजिस्टर्ड फंडामेंटल अनालिस्टलाच मॅनेजमेंट अप्रोच असतो आणि त्यांनाच मॅनेजमेंटशी बोलता येतं. बरोबर. मग आता त्याची विजनच नाही कळाली तर तुम्ही त्या पैशाला इन्व्हेस्ट नाही करू शकत. करेक्ट. मग सेकंड मेथड आली टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसमध्ये काय असतं की स्टॉक मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लायवर सगळ्या गोष्टी चालू असतात. बरोबर. आणि या डिमांड आणि सप्लायच्या रोजच्या मारामारीमुळे एक प्राईस ठरते आणि या प्राईसचा विथ द हेल्प ऑफ चार्ट स्टडी करणं म्हणजे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस म्हणजे जगामधल्या सगळ्या गोष्टी या चार्टवरती रिफ्लेक्ट होतात. राईट. आणि मग त्याचा अभ्यास ज्यांनी करता आला त्याला स्टॉक मार्केटमध्ये चांगले स्टॉक्स निवडता येतात आणि त्याचा पोर्टफोलिओ खूप चांगल्या पद्धतीने वाढत राहतो. भेटले सर. थँक्यू सो मच. तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल जी सगळी माहिती दिली त्याच्याने भरपूर लोकांना फायदा होईल आणि त्यांची जी इन्व्हेस्टमेंटची जर्नी आहे ती अजून सुखकर. मी तुमच्यासोबत बोलू शकलो याच्याबद्दल मी आभार मानायला पाहिजे की व एवढ्या चांगल्या इन्फ्लुएन्शियल माणसाबद्दल मी आज बोलतोय. आणि ठीक आहे, तुमचं ध्येय खूपच चांगलं आहे की तुम्हाला इतरांनाही चांगल्या चांगल्या गोष्टी कळाव्या म्हणून तुम्ही सदोदित प्रयत्न करत आलेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि या चॅनलवरती तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी पण तुमच्या ऋणी राहील. धन्यवाद सर.